मी राजगावकर स्वागत करतो तुमचा का नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही बघतोलो गोटण। गोटण म्हणजे का? तर पहिली ते गुराखी होते, त्यांची गुराढोरा होती। ते थे नदी आप थे गुराखी सगळे एकीकडे जमले काय दुपारच्या वेळी थंय बसत आणि एक दिवस जेवण करीत आणि ते का अशी गोटण म्हणतात। तर म्हाका ऐकाना असा माहिती हा ही पूर्वीपासून चलत इल्लेली परंपरा असा आणि आपण आपले गावातले सगळे लोक ही जपण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यापेक्षा आणखी छान नवीन पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतो। तर आज आम्ही बघतोलो गोटण। तर ही गोटम ठरताना तर ही चार माणसं एकत्र येतात आणि तारीख ठरवतात आणि त्याच्यानंतर ते प्रत्येक घरासून शेरभर तांदूळ आणि एक नारळ जमा करतात आणि गोटण साजरी करतात। चला आम्ही जाऊया आणि गोटण बघूया। बाळा गेल्या पोरसा तरी कुठे पोरतो असतो विचार असतो भजन ते रोवत रूम वर त्यांच्या दारात ठेवतो बघलेले कसले बाळा वाटतो
केळीचे खोले आहेत चार पाच अरे वत पाणी हॅलो भाई मारे त्या चून मरलो भाई मा आणि हा बरो थंड रे मी जेवणारी पायर चोडली हूं चावत काय रे भाजी करता
ही गोठण म्हणजे काय आमक जरा माहिती सांगा। तर आज आडळी गाव आणि राज गावकर ऑडिओ ब्लॉग्स राज गावकर ब्लॉग्स तर त्याच्या थ्रू आज गाव गोठण जो प्रकार असतो त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे। गोठण म्हणजे ज्या ठिकाणी गुरंढोरं एकत्रित येतात ती पाण्यासाठी एक पाणवठा असतो। हे बघा, हा पूर्ण दिसतोय ना, ही नदी आहे आणि हा पाणवठा आहे आणि ह्या पाणवठ्यात आता मी बोलताना मालवणीतच बोलतलं तर सगळी गुराढोरं हय येऊन पाण्याक थारवायची, ही पाण्यात येऊन बसतली आणि पाण्यात येऊन बसल्यानंतर त्यांना पाणी सगळी गोष्ट मुबलक प्रकारात हय मिळता। त्यामुळे हिका म्हणतात गोठण, ज्या ठिकाणी सगळी येतात गोठतात, गोठण्याचा प्रकार म्हणजे गोठण। तर ती सगळी येऊन हयसर बसतात। ह्या झाल्यानंतर सगळे चाकर म्हणजे गुराढोरांका पाळणारे सगळे गुराखी वगैरे ही जी गावातली खेडेगाव आपलो त्यामुळे सगळी मंडळी असतात हयसर आणि सगळ्यांची गुराढोरं। आता थंय गोठण गोठण म्हणजे काय, तर गोठणीवरती बाबा एक आपण जेवण करूया, तर जेवणाचा कार्यक्रम तुमका सांगायचा म्हणजे खरं तर तो जेवणाचा कार्यक्रम। मग कोण त्यावेळी डबे किंवा ती शिदोरी आपली घेऊन ये आणि होय नंतर काय झाला थोड्या वेळात की भात तांदूळ असा करूया आणि हयसरच जेवण बनवूया आणि हयसरच जेवूया। ह्या प्रकार चालू झालो। आता जेवणाचा कार्यक्रम त्या प्रथेप्रमाणे अजूनही चालू आहा आणि त्याच्यात वाघियाजा उठला किंवा वाघोबा, तर त्या गुराढोरांची वाघापासून संरक्षण करूचा म्हणान वाघाक हयसर हौटशूट केलो जाता आणि वाघाक हयसून धिसपटावून लायलो जाता ही जागा। त्यावेळी वाघ ये सगळा काय येतात कारण पाणवठ्याची जागा हा गोठण आहा म्हणजे ही गोठण पूर्ण हयसर घाणबीण कोण काय करणार नाही, स्वच्छ जागा असा। आत्ता फक्त ह्याच्यात थोडासा रान गुराढोरा कमी झाली पण प्रथा अजून मोडूक नाही असत त्यांची असत। तर ही जर आता तुम्ही वरच्या बाजूक बघितल्यात वरची जी झाडं दिसतात ही जंगल सगळा असा, तर आता पोराटोरा येतली आमची आणि हयसून दगड उचलतली आणि त्या वाघा हकलून रानातल्या रानात जंगलात धाडून दितली। एक झाला ह्या इकडे पाणी असा, ह्या गुराढोरांका ही जी गोठण पाण्यासाठी ही पाणवठो केलेलो असा। दुसरी गोष्ट हय एक पाट आहा, ह्या पाटाक सुद्धा महत्त्व आहा। हो पाट बघा खूप जुनो पुरानो असा आणि हो पूर्ण दगडात आहा। ह्याचा बांधकाम खायचा कन्स्ट्रक्शन RCC BCC तुम्ही जा काय म्हणता सिमेंटचा ह्याचा खायचाच बांधकाम नाही असा। हे जर पाट तुम्ही बघू शकतात तर हे फक्त कातळ दगडात खोदलेला असा आणि हा पाणी बागायतीक आणि पिण्यासाठी म्हणजे खाली जर गेल्यात तर एक वाडी असा वलालकर वगैरे तिकडे राहतात आजगावकर राहतात तर ती त्यांका पाणी आणि ह्या पाणी आम्ही इकडे पिऊ आणि इकडे सगळे गुराखी जे राखण रखवारले होते ते इकडे आंघोळ करून गुराबरोबर स्वच्छ पाण्यात जाऊन तिकडे आंघोळ करायचे। आता जेवणाचा कार्यक्रम म्हणजे गोठण, सगळे बसलेले आहोत गुराढोरा घेऊन इलेले आहोत पाण्याचा पाणवठो तुमका दाखवलेलो असा। आता हो जेवणाचा कार्यक्रम तो आता पार पडत आहात, त्याचा मगाशी तुमका सांगलो तो प्रकार हो आता थोडा वाईट जेवूया मग चला।
आमच्यावर मारशात जेवलेला की मान्य करून की आपल्याला प्राण्या सगळ्या दोरा बेरा व्यवस्थित करून सगळ्या बरा बरा करू मला चालो आणखी काय आणि काय फोड 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 दिया फोड 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 फो